नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। आंतरराष्ट्रीय समुद्र किनारो स्वच्छता दीस कार्यक्रमा अंतर्गत विविध क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन। कारवार आंतरराष्ट्रीय समुद्र किनारो स्वच्छता दिसा निमित्तान कारवार जिल्ह्यात बऱ्याच किनाऱ्यावर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले। जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याचे वास्तव्याक आशिल्ल्या मच्छीमारी बांधवांक स्वच्छता बद्दल जागृत करणं, त्या समुद्र किनाऱ्यावर प्रवाशांक आकर्षक करच्या उद्देशान करावळी तटरक्षक आणि हरवाड ग्रामपंचायत हेमी स्वच्छता कार्यक्रम आयोजन केलो। त्याच बरोबर विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून लोकां भितर स्वच्छतेचे जागृती महत्व पटवून दिले। समुद्र किनाऱ्यार लांबोलांब पडिल्लो कचरो आणि समुद्रात उपसो कचरो विचूक हांव पुढे तू पुढे करून कचर संग्रह करतेर किनाऱ्यार आणि समुद्रात होडयेचेर स्पर्धा चलिल्ली पळोवंक वेगळोच हर्ष जातालो। तशेंच एक कडेन रस्सी खेचाचे शक्ती प्रदर्शन करचे युवक, तर दुसरे कडेन वेगवेगळ्या क्रीडेंत सामील जाल्ले दिसताले। बेलेक्रीच्या करावळी रक्षक पोलीस ठाण्याच्या वतीन पोलीस आणि स्थानिक मच्छीमारी कुटुंब हेमी हरवाडा समुद्र किनाऱ्यार स्वच्छता कार्य केले। किनाऱ्यार पडिले प्लास्टिक कपडे बॉटल जाळा असे अनेक प्रकारचो आशिल्लो कचरो साफ केलो। त्याच्या नंतर या स्वच्छता कार्यक्रमा निमित्तान स्थानिकांक होडयेच्या स्पर्धेत आयोजन केले। एक होडयेचेर दोग जाण असे 12 होडयेची स्पर्धा झाली। सद्याच्या धंद्यात हळू होडी चलोवचे मच्छीमारी या स्पर्धेत जात तितले शक्ती प्रदर्शन करून जोरदार वेगान होडी चलोवन लोकांले लक्ष वेधताले। इतलेच न्ही तर महिलांसाठी संगीत कुडचेचो खेळ, रस्सी केस, शॉर्ट फूट थ्रो बॉल असे रोमांचक खेळाचे आयोजन करून पळयतल्याक मंत्रमुग्ध केले। आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिसा निमित्तान स्थानिक मच्छीमाऱ्याल्या सहभागीत्वान विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून सार्वजनिकाल्या कौतुकाक पात्र झाले आणि समुद्र किनारो कचऱ्यापासून मुक्त झालो। अशा पद्धतीन अखेर समुद्र किनारो स्वच्छता दीस यशस्वी झालो। ड्रोन रावा खरे वयरसून काढूक गाडयेर तू कॉल करून येऊन जाय। कामा निमित्त बेंगळुरूक गेल्ली एक युवती बेपत्ता अंकोला। युवती बेपत्ता जावचे प्रकरण परत फुडें येऊ लागलात। होम नर्सिंग कामाक बेंगळुरूक बसान गेल्ली युवती बेपत्ता जाल्ल्याची तक्रार एक युवतीला बापायन दाखल केला। बेपत्ता जाल्ली 17 वर्सांची युवती अंकोला रामनगुळीचे मळलगाव हिंगा रावताली। सप्टेंबर 2 तारखेक घरांतल्यान भायर सरून येल्लापूरच्यान बेंगळुरूक बसात चडिली। नंतर त्या युवतीन बेंगळुरूक पाविल्ल बद्दल कसलीच खबर दिली ना। मोबायल बी स्विच ऑफ असा आणि ह्या युवतीला संबंधिकाकडे आणि मित्राकडे विचारल्यार कसलीच खबर मेळना अशी युवतीला बापायन अंकोला पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केला। युवतीला बापायन आपले चलयेले अपहरण झाले असा त्याक सोडपा खातीर तक्रार दाखल केला। अंकोला पोलिसान केस नोंद करून चौकशी सुरू केला। या प्रकरणात चलयेले अपहरण झाला की ही युवती काय कारणा लागून कोणा वांगडा गेल्ली असू शकता असे उलवणी सार्वजनिका खंयच्यान ऐकू येतात। जाल्यार हेजे बद्दल पोलिसाल्या तपासानंतर सत्य कळू येतले। कारवार बैतकोलात होड आकाराचो किंग कोबरा जातीचो सर्प धरण रान खात्याच्या ताब्यात दिलो। कारवार
कारवार शहराच्या बैतकोल पोर्टालागी मल्लिकार्जुन गिरिजाच्या बाजून एक होड आकाराचा किंग कोबरा जातीचा सर्प नजरे पडल्यान भयाचे वातावरण झाले. नंतर स्थानिकान चित्ताकुलाच्या सरपटच्या प्राणालय तज्ञ सर्पमित्र मुराद हेमक कळले. मुराद हेमी जाग्यार येऊन मोठ्या शितापीन त्या किंग कोबराक धरले आणि संबंधित रान खात्याच्या ताब्यात दिले असे कळला. उत्तर कन्नड कराटे शिक्षक आणि खेळ संघटना नूतन पदाधिकारीची निवड. कारवार कारवार उत्तर कन्नड कराटे शिक्षकाच्या नवीन पदाधिकारीची निवड कारवारच्या गुरुभवनात झाली. नूतन अध्यक्षपदासाठी सागर जाधव दांडेली आणि गौरव अध्यक्षपदासाठी दयानंद नायक कुमटा हेंगेली निवड झाली. नूतन पदाधिकारीच्या निवड सोहळ्यात राज्य कराटे शिक्षक संघ कर्नाटक राज्य अध्यक्ष नदीम मंगळूर, प्रधान कार्यदर्शी सतीश बेलगम उडुपी, कोषाध्यक्ष रवी सालियन उडुपी, उपाध्यक्ष विशाल नायक, जोसेफ पौल उपस्थित आशिले. ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹಲವು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಒಂದು ತುಂಬ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತ ನಾವು ಆಶೀರ್ವದಿಸ್ತೇವೆ. ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ರೀಡಾ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಂಸ್ಥೆ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘದ ನೂತನವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಾಗರ್ ಜಾಧವ್ ಅವರೇ, ಹಾಗೆಯೇ ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸುರೇಶ್ ಅವರೇ, ಹಾಗೆಯೇ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ಆತ್ಮೀಯವಾದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಈ ಸಂಸ್ಥೆಯು ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘದೊಂದಿಗೆ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧವನ್ನು ಇದೆ. ಅದು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೂಡ ಅದೇ ಥರ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಾರವಾರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದ ಕಾರ್ಯ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆ. रेल्वे स्टेशनालागी गांजा विकच्या दोन आरोपीक अटक. कारवार रेल्वे स्टेशनालागी गांजा विकचो प्रयत्न करच्या दोन आरोपीक पोलिसान धाडघान अटक केली. ही घटना होन्नावर तालुक्याच्या करकी रेल्वे स्टेशनालागी घडली. अटक केले आरोपी होन्नावरचे नागराज आचार्य आणि कासकुडाचो समीर शेख. अटक केले आरोपी खिंच्यान 15,000 मोलाची 530 ग्राम गांजा जप्त केला. आरोपी रेल्वे स्टेशनालागी गांजा दवन विकू लागलात. या माहितीचेर पोलिसान धाडघान मालासकट आरोपीक अटक केली. होन्नावर पोलीस स्टेशनात केस नोंद झाला. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर. तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि दोन पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षाखातीर खास पॅकेज. तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत. अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्ल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळीपानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्यापाना तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणजे नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळमधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात.
कारवार प्लस कोंकणी न्यूज चैनल पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।